तुमचे सर्वांचं स्वागत आहे हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये. मी वेदिका तात्या आज तुम्हाला दाखवणार आहे खमंगा व खुशखुशीत मेथीच्या पुऱ्या. चला तर मग बघूयात. शिकणार आहोत खमंगा व खुशखुशीत मेथीच्या पुऱ्या. इथे मी घेतली आहे फ्रेश मेथी, स्वच्छ धुऊन व निवडलेली. आपण इथे घेतली आहे कढई, त्यात आपण थोडस तेल टाकूयात आणि हे तापायला ठेवूया. त्यात टाकूयात लसूण व मिरचीचा ठेचा. स्वच्छ धुतलेली मेथी आपण यावर टाकूयात. तवीपुरतं मीठ पद्धतीने आपण मेथीची भाजी शिजवून घेणार आहोत. पीठ मळणार आहोत, त्यासाठी लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि 1/2 कप मैदा. आणि यात आपण ओवा टाकला आहे. आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ. आता आपण ही केलेली मेथीची भाजी यात आपण टाकूयात. टाकणार आहोत 1 चमचा साजूक तूप. हे आपण चांगलं मळून घेऊया. पाणीचा गरज लागला तरच आपल्याला पाणी टाकायचं आहे, नाहीतर मेथीच्या ओल्यावातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत. टाट्या करून झालेल्या तर आता आपण करूया पुऱ्या. तुम्हाला हव्या त्या आकारात छोट्या मोठ्या तुम्ही करू शकता. पुऱ्या आपल्याला मध्यम आचेवर व कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. या पुऱ्या 8 दिवस चांगल्या टिकतात, म्हणून तुम्ही या पुऱ्या प्रवासाला नेऊ शकता व संध्याकाळीही नाश्त्याला खाऊ शकता. जर तुम्हाला या पुऱ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.